इटलीमध्ये हिरॉन नावाचा सिराकस राज्याचा राजा होता त्याला अगदी शुद्ध सोन्याचा मुकुट हवा होता त्याने त्याच्या सोनाराला असा मुकुट बनवण्यास सांगितले काही दिवसांनंतर सोनार त्याच्याकडे एक अत्यंत आकर्षक असा मुकुट घेऊन आला राजाने मुकुट पाहिल्यावर त्याला तो पूर्णपणे सोन्याचा आहे असे वाटले नाही त्याला त्या मुकुटात चांदीसारखा दुसरा एखादा धातू घातलेला आहे असे वाटले असे असले तरी तो मुकुट मोडून पुन्हा परत बनवावा असे त्याला वाटले नाही पण त्यात शंभर टक्के सोने नाही हे कसे सिद्ध करणार त्याने त्याच्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला याविषयी विचारले परंतु कोणालाही ते पुराव्यानिशी सिद्ध करता येईना की मुकुटात काही धातू मिसळलेला आहे आर्किमिडीज हा त्याच्या राज्यातील एक अत्यंत महान शास्त्रज्ञ होता त्याने खूप बारीक विचार केला परंतु त्याला हा मुकुट शुद्ध सोन्याचाच नाही हे सिद्ध करून दाखवण्यासाठी काय करावे हे समजेना एक दिवस आंघोळ करत असताना त्याच्या असे लक्षात आले की आंघोळीच्या टबात बसल्यावर टबामधील थोडे पाणी खाली सांडते या घटनेमुळे राजाच्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधावे याची युक्ती त्याला सापडली आपल्याला सुचलेल्या कल्पनेमुळे तो इतका उत्तेजित झाला की ही कल्पना राजाला सांगण्यासाठी आर्किमिडीज बाथरूममधून तसाच नग्न अवस्थेत सगळ्या रस्त्याने युरेका युरेका असे म्हणत राजाकडे पळाला ग्रीक भाषेतील युरेका या शब्दाचा अर्थ मला ते सापडले असा आहे आता आपल्याला लवकरच कळेल की त्याला काय सापडले आर्किमिडीजने बाथरूममध्ये घडलेल्या प्रसंगाचा उपयोग राजाच्या मुकुटाचे कोडे सोडवण्यासाठी केला दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आपल्याला अशीच मदत करत असते ते आपल्यामध्ये सर्जनशीलता आणते आपण हे शिकलो की एखादी वस्तू जेव्हा द्रवात बुडते किंवा तरंगते तेव्हा प्लावक बल कार्य करते आधीच्या पाठात आपण वेगवेगळी द्रव्ये घेऊन सत्य पडताळून बघितले उदाहरणार्थ पाणी तेल पण यावेळी हे प्लावक बल किंवा ऊर्ध्व बल किती असते ते कसे मोजतात ते आता पाहूया एक खोडरबर घेऊया हे खोडरबर पाण्यात बुडवले तर काय होईल ते पाण्यात बुडेल काचेच्या पेल्यातील पाण्यात काय बदल घडेल तर पाण्याची पातळी वाढेल पाणी हे द्रव असल्याने खोड रबराने व्यापलेली जागा ही काचेच्या पेल्यात सामावली जाऊन त्या प्रमाणात काचेच्या पेल्यात पाण्याची पातळी वाढते खोड रबराने किती जागा व्यापली आहे मी जर पाण्यात मळून ठेवलेल्या घट्ट कणकेमध्ये हे खोडरबर दाबले आणि काढले तर ते त्याच्या आकारमानाइतकी जागा व्यापेल आता या खोड रबराला पाण्याने पूर्ण भरलेल्या बाटलीमध्ये बुडवले तर बाटलीतील पाणी बाहेर सांडेल बाटलीतून बाहेर पडलेले पाणी गोळा करून आपण खोड रबराने तयार झालेल्या कणकेच्या गोळ्यावरील भागात भरूया ते पाणी खोडबराच्या घनफळा इतके आहे तुम्हाला माहिती आहे की वस्तुमान हे ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जाते बलाचे परिमाण न्यूटन असे आहे वजन म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेले बल या ताणकाट्यामुळे वस्तूवरील गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेले बल मोजता येते एक सहा सेंटीमीटर लांब आणि दोन सेंटीमीटर रुंद आणि एक सेंटीमीटर उंची असलेले खोडरबर घेतले त्याचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असे आहे हे घनफळ बारा घन सेंटीमीटर इतके आहे त्याचे वस्तुमान एकोणतीस ग्रॅम असे आहे त्याची घनता दोन ग्रॅम प्रतिघन सेमीपेक्षा जास्त आहे ते पाण्यात बुडते मी हे खोडरबर ताणकाट्याला जोडले आणि त्याची गुरुत्वशक्ती मोजली ती सरासरी शून्य पूर्णांक एकोणतीस न्यूटन अशी आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर घनफळ सहा सेंटीमीटर गुणिले दोन सेंटीमीटर गुणिले एक सेंटीमीटर बरोबर बारा घन सेंटीमीटर बरोबर व्ही आकारमान एम वस्तुमान बरोबर दोन ग्रॅम रबराची घनता बरोबर डी डी बरोबर एम भागिले व्ही बरोबर दोन जी भागिले बारा बरोबर दोन पूर्णांक एक्केचाळीस ग्रॅम किंवा घन सेंटीमीटर आता आपण हे खोड रबर संतुलन काट्याला जोडले आपण ताणकाट्याला रबर असे टांगून ठेवूया आपण एका काचेच्या पेल्यामध्ये ते खोड रबर लटकते राहील अशा तऱ्हेने ठेवूया त्या काचेच्या पेल्यामध्ये पाणी ओतायला लागूया मी त्या काचेच्या पेल्यामध्ये पाणी ओतायला लागले तर ताणसंतुलन काट्याच्या मोजमापात काही बदल होईल का काचेच्या पेल्यातील खोड रबराच्या पातळीत काय बदल होईल आपण जसजसे पाणी गोळ्या करायला लागू तस तसे खोड रबराची पातळी वरच्या दिशेने जायला लागेल एवढेच नाही तर ताण संतुलन काटा त्याची शक्ती कमी दर्शवतो चला हे आपण अगदी सावकाश दिसणाऱ्या कृतींमध्ये पाहूया याआधी आपण प्लावक बल अभ्यासले आहे पाणी खोड रबरावर प्लावक बल निर्माण करते जेव्हा खोड रबर पूर्णपणे पाण्यात बुडते तेव्हा हे प्लावकबल शून्य पूर्णांक सतरा न्यूटन इतके असते नुसत्या रबरावरील गुरुत्व बल शून्य पूर्णांक एकोणतीस न्यूटन होते पाण्यात खोड रबर पूर्णपणे बुडवल्यावर ते गुरुत्वबल शून्य पूर्णांक सतरा न्यूटन आले या दोन्हीतील फरक शून्य पूर्णांक एकोणतीस वजा शून्य पूर्णांक सतरा बरोबर शून्य पूर्णांक बारा न्यूटन हे बल पाण्याने रबरावर वरच्या दिशेने लावलेले प्लावक बल आहे हा फरक खोड रबराने काचेच्या पेल्यामधून बाहेर सारलेल्या पाण्यामुळे आला आपण खोड रबरामुळे बाहेर सांडलेल्या पाण्याचे घनफळ मोजूया हा काचेचा पेला पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे खोड रबराचा जेवढा भाग पाण्यात बुडतो तेवढ्या भागाच्या घनफळा एवढे पाणी काचेच्या पेल्यातून बाहेर पडते जेव्हा खोड रबर पाण्यात पूर्णपणे बुडते तेव्हा बाहेर पडलेले पाणी हे खोड़ रबराच्या घनफळ्या इतकेच असते ते अगदी बारा घन सेंटीमीटरपेक्षा किंचित जास्त असेल या पाण्याचे वस्तुमान बारा ग्रॅम इतके आहे कारण पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे गुरुत्वाकर्षणामुळे या वस्तुमानावर निर्माण झालेले बल शून्य पूर्णांक बारा न्यूटन इतके आहे या दोन्ही प्रयोगातून आपल्याला शक्तीमध्ये किंवा बलामध्ये पाण्याच्या होत गेलेल्या बदलाची माहिती मिळते द्रवपदार्थामध्ये वस्तू बुडवली असता त्या द्रायूने वस्तूवर लावलेले प्लावक बल हे त्या वस्तूने सांडलेल्या किंवा बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना असते जर आपण साध्या पाण्याऐवजी खारट पाणी वापरले तर प्लावक बल सारखेच असेल का नाही ते जास्त असेल कारण मिठाच्या पाण्याची घनता जास्त आहे म्हणून तेवढ्याच घनफळाच्या पाण्यापेक्षा त्याचे वजन जास्त आहे ताण संतुलन काट्याने मिठाच्या पाण्यात बुडलेल्या खोड रबराचे वजन शून्य पूर्णांक बारा न्यूटन इतके दाखवले म्हणजेच प्लावक बल शून्य पूर्णांक एकोणतीस वजा शून्य पूर्णांक बारा बरोबर शून्य पूर्णांक सतरा न्यूटन एवढे आहे नुसत्या पाण्याचे प्लावक बल शून्य पूर्णांक बारा न्यूटन होते खारट पाण्यामध्ये प्लावक बल शून्य पूर्णांक पाच न्यूटनने वाढलेले आहे जर खोड रबर सहा सेंटीमीटरऐवजी दहा सेंटीमीटर इतके लांबीचे असते तर त्याचे प्लावक बल काय असेल तुम्ही खोड रबराचे घनफळ सहज मोजू शकता कारण त्याचा आकार नेहमीप्रमाणे सर्वसामान्य असतो परंतु तुम्ही ओबडधोबड दगडाचे घनफळ कसे बरं मोजणार आपण पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यात दगड पूर्णपणे बुडवला दगडामुळे सांडलेले पाणी एका भांड्यात गोळा केले आणि ते मोजले त्यावर प्लावक बलाने कार्य केले आहे हे कसे ठरवाल प्लावक बल हे दगडाने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजना इतके असते साधे पाणी आणि खारट पाणी या दोन्हींपेक्षा रबराची घनता अधिक आहे ते दोन्ही पाण्यात बुडते ते त्याच्या इतके पाणी बाहेर टाकते मग ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्यांच्या बाबतीत काय घडत असेल तरंगणाऱ्या वस्तूंची सरासरी घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते तरंगणाऱ्या वस्तूही काही प्रमाणात पाणी विस्थापित करतात हे आपण सिरिंजच्या सहाय्याने बघूया आपण ही सिरिंज इथे कापूया तिचे उघडे तोंड बंद करून पाणी आत येण्यापासून थांबवूया ही अतिशय हलकी असून पाण्यावर तरंगते आहे आपण तिला जड बनवण्यासाठी तिच्यात नाणं टाकूया सिरिंजचे वस्तुमान हे नऊ ग्रॅम इतके आहे नाण्याचे सरासरी वस्तुमान पाच ग्रॅम इतके आहे आपण सिरिंजने विस्थापित केलेले पाणी मोजूया पहिल्यांदा आपण ते मोजले तेव्हा ते चोवीस मिलीमीटर mm भरले आणि हे पाणी तीन नाणी आणि सिरिंजने मिळून विस्थापित केलेले होते आपण त्यात नाण्यांची भर टाकली की त्यावेळी आणखी पाच मिलीमीटर mm इतके पाणी विस्थापित झाले हे नाण्यांच्या एकूण वजना इतके होते आता आपण जितकी नाणी त्यात टाकू तितके वजन वाढत आहे त्यामुळे सिरिंजची सरासरी घनता ही पाण्यापेक्षा अधिक झाली त्यामुळे सिरिंज पाण्यात बुडते जहाज हे याच नियमावर चालते जहाजावरील सर्व वस्तूंसह जहाजाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी म्हणजेच एकपेक्षा कमी असते त्यामुळे जहाज पाण्यावर तरंगते आर्किमिडीजचे नियम प्लावक बल ज्या रीतीने काम करते त्याचा सारांश आर्किमिडीजचा सा नियम म्हणून ओळखला जातो प्लावक बलाचे परिमाण हे नेहमी वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजना इतक्या असते प्लावक बल हे ऊर्ध्व दिशेने कार्य करते हे लोक उष्ण हवेच्या फुग्यामध्ये बसले आहेत हा फुगा उडत असतो तेव्हा त्यावेळी उष्ण हवेची घनता ही आसपासच्या थंड हवेपेक्षा खूपच कमी असते म्हणून उष्ण हवेचा फुगा वरवर जातो या प्लास्टिकच्या भांड्याचे घनफळ पंच्याहत्तर घन, घन सेंटीमीटर असून वस्तुमान दहा ग्रॅम आहे प्रत्येक गोटीचे वजन पाच ग्रॅम आहे मी जर भांड्यांमध्ये दहा गोट्या टाकून भांड्याचे झाकण लावले तर ते भांडे पाण्यावर तरंगते भांडे पाण्यात बुडण्यासाठी किती गोट्यांची भर भांड्यात घालावी लागेल सारांश प्लावक बल पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल एफ बी असे म्हणतात आर्किमिडीजचा सिद्धांत एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्णत बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने बाजू सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते पारिभाषिक शब्द घनफळ प्लावक बल वस्तुमान गुरुत्वाकर्षण ऊर्ध्वदिशा आर्किमिडीज